2017 पोलीस भरती लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम आणि त्याचे स्वरूप आपण बघणार आहोत. पोलीस भरतीकरिता घेतली जाणारी लेखी परीक्षा एकूण 100 प्रश्न आणि 100 गुणांची आहे. त्याचं स्वरूप आणि अभ्यासक्रम. नंबर 1 सामान्य ज्ञान व चालू घडामोडी. नंबर 2 मराठी व्याकरण. नंबर 3 अंकगणित. नंबर 4 बुद्धिमत्ता चाचणी. परीक्षेचे गुणांकन. सामान्य ज्ञानसाठी गुण आहेत 25, मराठी व्याकरण 25, अंकगणित 25, बुद्धिमापन चाचणी 25. एकूण 100. भूगोल. भूगोल या घटकांमध्ये जगाचा, भारताचा आणि महाराष्ट्राचा भूगोलाचा समावेश होतो. यामध्ये निरनिराळ्या देशांच्या राजधान्या, खनिज संपत्ती, भौगोलिक वैशिष्ट्ये, कालवे, महामार्ग, जलमार्ग, पिके आणि शहरांची महत्त्वाची वैशिष्ट्ये यावर प्रश्न विचारले जातात. या घटकावर 5 ते 6 प्रश्न असतात. सामान्य ज्ञान यामध्ये खालील उपघटकामध्ये समावेश आहे. या घटकावर सामान्य 25 ते 20 प्रश्न विचारले जातात. इतिहास यामध्ये भारताचा, विशेष महाराष्ट्र इतिहासावर 3 ते 5 प्रश्न असतात. यामध्ये राष्ट्रीय आंदोलन, राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना व अधिवेशने, राष्ट्रीय आंदोलनात गाजलेले नेते आणि त्यांनी स्थापन केलेल्या संस्था यावर प्रश्न विचारले जातात. समाजसुधारक आणि त्यांनी स्थापन केलेल्या संस्था यामध्ये महाराष्ट्रातील समाजसुधारक विशेष महात्मा फुले, शाहू महाराज, कर्मे भाऊराव पाटील, महर्षी कर्वे, तुकडोजी महाराज यांनी केलेले कार्य आणि त्यांनी स्थापन केलेल्या संस्था. भारतातील राजकीय विचारवंत उदाहरणार्थ राजाराम मोहन राय, दादाभाई नौरोजी यांच्या कार्यसंबंधी प्रमुखाने प्रश्न विचारले जातात. भारतीय संविधान या घटकामध्ये संविधानावर आधारित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान या घटकामध्ये शास्त्रज्ञांचे लावलेले शोध, एकके जीवनशास्त्र आणि आरोग्यशास्त्र या विषयावर प्रश्न विचारले जातात. जिल्हास्तर आधारित प्रश्न. पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये जिल्ह्यावर आधारित प्रश्न मोठ्या प्रमाणात विचारले जातात. यामध्ये प्रामुख्याने जिल्ह्याचे, महाराष्ट्रातील स्थान, शेजारी असलेले जिल्हे, नद्या, जिल्ह्यातून जाणारे राष्ट्रीय महामार्ग, जिल्ह्याची वैशिष्ट्ये आणि जिल्ह्यातील पदाधिकारी यावर प्रश्न विचारले जातात. चालू घडामोडी. यामध्ये केंद्रीय मंत्रिमंडळ, राज्याचे मुख्यमंत्री व राज्यपाल, महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ, राष्ट्रीय आणि महाराष्ट्रातील महत्त्वाचे पदावर असलेले पदाधिकारी, जिल्हाधिकारी यावर प्रश्न विचारले जातात. जे उमेदवार शारीरिक चाचणीमध्ये किमान 50% गुण मिळवतात त्यांनाच लेखी परीक्षेसाठी पात्र ठरवले जाते. ज्या उमेदवाराने शारीरिक चाचणीमध्ये कमी गुण मिळवले असतात त्यांना लेखी चाचणीमध्ये इतर स्पर्धापैकी ज्यादा गुण मिळण्याची संधी असते. उदाहरणार्थ अउमेदवाराने शारीरिक चाचणीमध्ये 100 पैकी 60 गुण मिळवले, लेखी चाचणीमध्ये 100 पैकी 60 गुण मिळवले आणि ब या उमेदवाराने शारीरिक चाचणीत 50 गुण व लेखी चाचणीत 80 गुण मिळवले, अशावेळी अची गुणसंख्या 60 + 60 = 120 होते तर बची गुणसंख्या 50 + 80 = 130 अशी होऊन ब हा गुणवत्ता यादीत अच्या पुढे जातो. यावर शारीरिक व लेखी या दोन्ही चाचण्या सारख्या महत्त्वाच्या आहेत हे उमेदवारांनी लक्षात ठेवावे. खेळाडू किंवा चांगले व्यायामपटू हे शारीरिक चाचणी 100 पैकी 100 किंवा 90% गुण मिळवतात, परंतु लेखी चाचणीत चांगली तयारी नसल्याने ते किमान 50% गुण मिळवू शकत नाही असे उमेदवार निवड चाचणीतून बाद होतात. त्यामुळे दोन्ही परीक्षेत चांगले गुण मिळवून उत्तीर्ण होणे आवश्यक आहे हे उमेदवारांनी विसरू नये. महिला व पुरुष उमेदवारांना तात्काळ एकत्र बोलवले जाते व तसेच त्यांना लेखी परीक्षेसाठी हजर राहण्याची सूचना दिली जाते. ही परीक्षा मैदानावर किंवा नजीकच्या परीक्षा हॉलमध्ये घेतली जाते. त्यामुळे शारीरिक चाचणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांना लेखी परीक्षेची ऐनवेळी तयारी करण्यासाठी केवळ वेळ मिळालीच असे नाही, म्हणून भरतीसाठी जाण्यापूर्वी शारीरिक व लेखी चाचणीची तयारी एकाच वेळी करून पूर्ण तयारीनिशी जाणे आवश्यक असते.